राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. राळेगाव तालुक्याला पावसाने झोडपले. रात्रीच्या सुमारास जवळपास 3 तास झालेल्या धुमाधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलेला आहे. शेतात 2 ते 3 फूट पाणी साचल्याने शेतातने तळ्याचे स्वरूप धारण केले, त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेलं पीक पाण्याखाली गेलं आहे आणि या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका राळेगाव मंडळातील वारा, बोरी, मेंगापूर, सदमा या गावातील भागातील शेतकऱ्यांना बसलेला असून लागवड केलेले कपाशी, तूर, सोयाबीन मातीमोल झालेलं आहे. अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी आणि शासनाकडून मदत मिळवून द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.